नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे तुम्हाला पाहायला मिळतात हेल्दी रेसिपीज, प्रोडक्ट रिव्ह्यूज, उपयोगी टिप्स आणि बरंच काही. तुमचा फ्रीज छोटा असो किंवा मोठा, तो कसा ऑर्गनाइज करायचा, त्यातील वस्तू कशा व्यवस्थित लावू शकता, यासाठी काही खास फ्रीज ऑर्गनायझेशन टिप्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासोबतच तुम्ही पाहणार आहात माझ्या फ्रीजमध्ये वस्तू कशा ऑर्गनाइज केलेल्या आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर माझ्याकडे आहे LG हा डबल डोअर फ्रीज, जो आहे 471 लिटर कॅपॅसिटीचा. फ्रीज ऑर्गनायझेशनला सुरुवात करूया फ्रीजच्या अगदी टॉपपासून. तर नेहमी लक्षात असू द्या, फ्रीजच्या अगदी वरती टॉपला कधीही कुठलीही हेवी वस्तू, मग ती इलेक्ट्रॉनिक असो किंवा कुठलाही शोपीस, असे जड वस्तू ठेवू नये. तुम्हाला जर मोकळा असा फ्रीज आवडत नसेल तर एखादी हलकी फुलदाणी किंवा एखादा लाईट शोपीस तुम्ही यावरती ठेवू शकता, फक्त तो वजनाने जड नसावा. तर सुरुवात करूया या फ्रीजच्या फ्रीजर पार्टमधून. तर माझ्या फ्रीजला वरती फ्रीजर पार्ट आहे, बऱ्याचशा फ्रीजला हा खालीही असतो. हा जो फ्रीजर सेक्शन आहे हा सीझन वाईज बदलत राहतो. जसं की आता थंडीचे दिवस आहेत म्हणून तुम्हाला इथे बर्फ किंवा आईस्क्रीम अशा थंड गोष्टी दिसणार नाहीत. तर सध्या इथे आता नॉर्मल गोष्टी आहेत, जसं की जे एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स आहेत, जे घरगुती बनवलेलं तांदळाचं पीठ किंवा जे प्रीमिक्स वगैरे आहेत, ते मी अशा डब्यांमध्ये इथे फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. त्यासोबतच इथे घरी बनवलेला म्हणजेच फ्रोझन मटार इथे आहे, जो नेहमी माझ्या फ्रीजमध्ये असतो. खाली हा जो आईस ट्रे आहे तो मूवेबल असल्यामुळे जसे जार्स किंवा कंटेनर्स मला ॲडजस्ट करायचे असतात, तसा मी हा मूव करून या फ्रीझर सेक्शनमध्ये बाकीच्या वस्तूही ॲडजस्ट करून ठेवत असते. तर हे जे मोठे डबे आहेत त्यामध्ये आहे मैदा आणि बेसन पीठ, जे माझ्याकडे नेहमी जास्त क्वांटिटीमध्ये असतात आणि ते मी अशा प्रकारे फ्रीझर सेक्शनमध्ये ठेवत असते. फ्रीजरच्या डोअर सेक्शनमध्ये सगळ्यात खालच्या साईडला आहेत हे ड्राय मसाले. हे मसाले एकदा ओपन केल्यानंतर यातील वास बाहेर जाऊ नये किंवा हे सांडू नयेत म्हणून अशा प्रकारे मी त्यांना रबर लावून ठेवते. त्याचबरोबर वरच्या या सेक्शनमध्ये आहेत काही शेवया किंवा पॅकिंगचे मसाले, तसेच इथे आहे फिश मसाला आणि हा छोटासा डब्बा आहे खसखसचा, कारण खसखस बाहेर ठेवले की त्याला लवकर जाळी लागते, त्यामुळे ही खसखस नेहमी फ्रीजरच्या या डोअर सेक्शनमध्ये असते. फ्रीजमधील सगळ्यात वरचा सेक्शन आहे डेअरी प्रोडक्टचा. तर इथे बरेचसे चीज, बटर, स्प्रेड्स, दही वगैरे असतात आणि हा आहे एक बटर बॉक्स जिथे मी बटरचे काही पीसेस करून नेहमी ठेवते. त्यासोबतच पीनट बटर वगैरे आणि एक कंटेनर आहे ज्यात मी नेहमी सगळ्या ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवते कुठल्याही डेझर्टमध्ये वगैरे टाकण्यासाठी. सगळ्याच फ्रीजला शक्यतो असे ग्लासचे ट्रेस दिलेले असतात, ते आपण आपल्या भांड्यांच्या साईजप्रमाणे ॲडजस्ट करून ठेवत असतो. तर अशा प्रकारे या ग्लास ट्रेवरती आणि ऑल ओवर सगळ्याच फ्रीजमध्ये मी ड्रॉअर्समध्ये अशा प्रकारे ट्रान्सपरंट लायनर्स लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे होतं काय की फ्रीजमध्ये जर एखादा पदार्थ जरी सांडला तर तो वरच्यावर क्लीन करता येतो, फ्रीजचे हे ट्रेस लवकर खराब होत नाही आणि ट्रान्सपरंट शीट वापरल्यामुळे या फ्रीजमध्ये अंधारही अजिबात पडत नाही, यातील सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित दिसतात. फ्रीज कधीही उघडला तर फ्रीज नेहमी नीट, क्लीन आणि फ्रेश दिसतो. तुम्ही पाहू शकता डार्क शीट वापरल्यामुळे फ्रीज आणि ट्रान्सपरंट शीट वापरल्यानंतर फ्रीजमधील हा फरक. फ्रीजचा हा जो सेकंड सेक्शन आहे शक्यतो हा मी रिकामाच ठेवते. इथे फक्त काही लेफ्टओवर भाज्या किंवा चटण्या वगैरे असतील तर ते किंवा दुधाचं हे भांडं नेहमी असतं. एखादी इमर्जन्सी वस्तू ठेवायची म्हटली की आपल्याला फ्रीजमध्ये जागा करत बसावी लागते, त्यासाठी मी हा सेक्शन नेहमी रिकामा ठेवते. त्यासोबतच अशा प्रकारे काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी काही चटण्या किंवा लसूण आठवड्याभरासाठी लागणारा हा सोलून ठेवते. लसूण किंवा कुठल्याही भाज्या या जर फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर अशा प्रकारे त्या बंद करून ठेवा. यामुळे होतं काय की या भाज्या किंवा लसणाचा स्ट्रॉंग जो स्मेल आहे तो सर्वत्र फ्रीजमध्ये पसरत नाही. या ग्लास ट्रेच्या जस्ट खालीच मी अशा प्रकारे एक ॲडजस्टेबल बास्केट लावलेली आहे, ज्यामध्ये मी एका व्हाईट रुमालामध्ये गवती चहा कट करून ठेवलेला आहे, ज्याचा सुगंध चहामध्ये खूपच छान लागतो. याच्या जस्ट खाली बास्केट स्टोरिंगसाठी मी सेक्शन ठेवलेला आहे. तर माझ्याकडे अशा काही बास्केट आहेत ज्याला हँडल्स आहेत, त्या पुल आउट आणि इन करण्यासाठी खूप इझी जातात.
तर सगळ्यात आधीच्या या बास्केटमध्ये काही टोमॅटोज मी ठेवलेले आहे, त्यासोबतच या शेजारच्या बास्केटमध्ये ज्या जड भाज्या म्हणजेच कोबी किंवा फ्लॉवर वगैरे अशा ज्या भाज्या असतात त्या मी ठेवते। फळभाज्या ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या बास्केट खूपच उपयोगी पडतात। या सर्व बास्केट किंवा हे जे मी ऑर्गनायझर्स यूज केलेले आहे याची परचेस लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही एकदा चेक करू शकता। हा माझा सगळ्यात आवडीचा एक व्हेजिटेबल बॉक्स आहे। आवडीचा यामुळे की कारण या एकाच बॉक्समध्ये तीन सेक्शन्स केलेले आहे, तर या एकाच डब्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची किंवा कोथिंबीर असे रोज लागणाऱ्या भाज्या मी यामध्ये ठेवू शकते। एकदाच हा डब्बा काढला की स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच डब्यात मिळून जातात। या पार्टिशन्स केलेल्या डब्यांमुळे आपल्या फ्रीजमधली जागाही खूप वाचली जाते, कारण तीन डब्यांचं काम हा एकच डब्बा करून जातो, त्यामुळे फ्रीजमध्ये बरीचशी जागाही शिल्लक राहते। वरती पाहिलं तशाच खालच्यासुद्धा ग्लास ट्रेला मी अशा प्रकारे या बास्केट्स लावलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्या बास्केटमध्ये मी अद्रक स्वच्छ धुवून ठेवलेले आहे। या बास्केटचा अजून एक उपयोग म्हणजे या अशा प्रकारे एक्सटेंड होतात, त्यामुळे जर याच्यातल्या भाज्यांचे जरी प्रमाण वाढलं तरी आपल्याला बास्केट चेंज करावं लागत नाही। बऱ्याचशा प्रमाणात या बास्केटमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या खूप इझिली आपण स्टोअर करून ठेवू शकतो। त्याचबरोबर या शेजारील बास्केटमध्ये मी काही लिंबू स्टोअर करून ठेवलेले आहेत। हा जो खालचा सेक्शन आहे तो मी बास्केटप्रमाणे ॲडजस्ट केलेला आहे, यामुळे याची साईज तुम्हाला कमी वाटेल। तर या सेक्शनमध्ये सगळ्यात आधी इथे एक अंड्याचा ट्रे नेहमी असतो। थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांचा वापर जास्त होतो, तर हे अंडे स्टोअर करण्यासाठी मी अशा प्रकारे या एक बॉक्सचा उपयोग करते। इथे जी रिकामी जागा आहे, जर कधी इमर्जन्सीमध्ये भाज्या आणल्या त्या जर निवडायला वेळ नाही मिळाला तर त्या ॲज इट इज इथे मांडता यावे, यासाठी ही जागा रिकामी असते। त्याचबरोबर ही जी बास्केट आहे त्यामध्ये काही डाळी किंवा कडधान्य मी इथे स्टोअर केलेले आहे, जे माझ्या घरामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये असतात। तर फ्रीजचा सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे फ्रूट आणि व्हेजिटेबलचा। मी फ्रीजमध्ये कधी फ्रूट्स ठेवत नाहीत, सगळे बाहेरच ठेवते, त्यामुळे फ्रीजमध्ये नेहमी भाज्याच असतात। तर या भाज्या स्टोअर करण्यासाठी मी अशा प्रकारे कॉटनच्या बॅग्सचा उपयोग करते। यामुळे होतं काय की भाज्यांना एक्स्ट्रा पेपरमध्ये रॅप करावं लागत नाही। कॉटनच्या बॅग असल्यामुळे भाज्यांना पाणीही सुटत नाही। या कॉटनच्या बॅग्समध्ये तुम्ही अर्धा किलोपासून एक किलोच्या भाज्यांना खूप सहज स्टोअर करू शकता। भेंडी, गवार किंवा काकडी अशा ज्या भाज्यांच्या बॅग आहेत त्या सगळ्यात आधी खाली आणि त्यानंतर वरती पालेभाज्यांची बॅग मी नेहमी या ट्रेजमध्ये ठेवते। भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर करताना बऱ्याच वेळा आपण त्यांना पेपरमध्ये रॅप करतो। एक ते दोन दिवसात या पेपरला पाणी सुटतं आणि या भाज्यांचे पेपर आपल्याला सारखे चेंज करायला लागतात। त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे या कॉटनच्या बॅग्स आहेत। आपल्याला जास्त पेपरचाही उपयोग करायला लागत नाही आणि भाज्या अजिबात ओलसरही होत नाहीत। फ्रीजचा जो डोअर सेक्शन आहे तिकडे सगळ्यात आधी आहे हा अंड्याचा ट्रे, त्यासोबतच सेकंड सेक्शनमध्ये आहे ही एक बास्केट, तिथे मी काही चॉकलेट स्टोअर केलेले आहेत। तसेच शेजारी हा जो डब्बा आहे यात काही कॉफीचे आणि बॉर्नव्हिटाचे पॅकेट्स ठेवलेले आहेत। हे पॅकेट्स बाहेर ठेवले की कडक होतात, त्यामुळे मी या छोट्याशा डब्यात नेहमी स्टोअर करते। त्यासोबत खालच्या सेक्शनमध्ये आहेत काही एक्स्ट्रा चॉकलेट्स, तसेच पापड आणि हा हॉर्लिक्सचा हा कंटेनर। तर इथे काचेच्या बर्नीमध्ये आलं लसणाची पेस्ट आणि चिली फ्लेक्स आहे। त्यासोबत हे जे कलरफुल कंटेनर आहे हे एकावर एक छान बसले जातात, त्यामुळे फ्रीजमध्ये शक्यतो अशा छोट्या कंटेनरचा मी नेहमी वापर करते। यामध्ये काही केशरच्या डब्या आणि सुंठ पावडर ठेवलेली आहे, तसेच ऑरेगॉनो आहे। नेक्स्ट सेक्शनमध्ये या दोन्ही डब्यामध्ये एकात आहे चिंच आणि एकात एक होममेड थालीपीठाचं पीठ मी बनवून ठेवलेलं आहे, ते इथे आहे। तसेच खाली जे बॉटलचं सेक्शन आहे इथे नेहमी टोमॅटो सॉस, ज्यूस किंवा दुधाची एक्स्ट्रा जी बॉटल असते ती असते। त्याचबरोबर एका डब्यामध्ये रवा हा नेहमी भाजून मी ठेवत असते। तर नेक्स्ट हे दोन जे कंटेनर आहेत हे माझे खूप फेवरेट आहेत। फेवरेट याच्यासाठी कारण या एकाच कंटेनरमध्ये तीन पार्टिशन केलेले आहेत। यात नेहमी माझे सगळे ड्रायफ्रूट्स असतात। जे ड्रायफ्रूट्स काढायचे त्या सेक्शनला अशा प्रकारे ओपन करून तुम्ही इझिली ड्रायफ्रूट्स काढू शकता। तर या कंटेनरचा सुद्धा यामुळेच उपयोग असा होतो की या ड्रायफ्रूट्सला जनरली आपल्याला तीन सेपरेट कंटेनर्स घ्यावे लागले असते, तर या एकाच कंटेनरमध्ये तीन प्रकारचे ड्रायफ्रूट्स खूप इझिली स्टोअर होतात, त्यामुळे आपल्या फ्रीजमधली तीन कंटेनरची जागाही वाचली जाते। तर आता पाहूया फ्रीजचा सगळ्यात शेवटचा हा सेक्शन। खूप क्वचित लागणाऱ्या या वस्तू इथे आहेत, ज्या एकदा पॅकिंग खोलल्यानंतर अशा प्रकारे झिपलॉक बॅगमध्ये मी ठेवते।
जसं की कोकम किंवा हे डेसिकेटेड कोकोनट जे मला कधीतरीच उपयोगात येतं, किंवा मैदा आणि हे जे अख्खे धणे आहेत हे मी इथे स्टोअर करून ठेवलेले आहेत. फ्रीज हा छोटा असो किंवा मोठा, तो जर व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायचा असेल तर त्यासाठी लागेल तेवढ्याच वस्तू नेहमी खरेदी करा आणि तेवढ्याच वस्तू फ्रीजमध्ये ठेवा. विनाकारण जर वस्तू बाहेर पडून असतील आणि त्या जर खराब होऊ नये म्हणून बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये त्या स्टोअर करतो. बरेच दिवस बाहेर न काढल्यामुळे त्या एक्सपायरही होतात, त्या फूडचा वासही यायला लागतो. त्यामुळे शक्यतो लागेल तेवढ्याच वस्तू नेहमी खरेदी करा. फ्रीजच्या डोअरला नेहमी अशा प्रकारे मी एक स्टिकी नोट लावून ठेवते, त्यावरती पेनही असतो. जेव्हा वस्तू संपतील त्या या स्टिकी नोटवरती मी नोंद करून ठेवते, त्यामुळे दुकानात गेलं की पाहिजे तेवढ्याच वस्तू आणलेल्या जातात, जास्त खरेदी होत नाही. तर या होत्या आजच्या काही फ्रीज ऑर्गनायझेशन टिप. यातील कुठली टिप तुम्हाला उपयोगी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.